चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण मायाच्या मृत्यूवर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली. मायाचा मृत्यू कुपोषणामुळे झाला नसून वृद्धापकाळामुळे किंवा अन्य काही नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं ते म्हणाले. वयानंतर वाघ हा चिरंजीव आणि अमर नाही. साधारणतः जंगलात असणाऱ्या वाघाचं आपण सरासरी आयुष्य हे 13 ते 15 वर्ष असं आपण साधारणतः गृहीत धरतो. अभ्यासामध्ये जे झूमध्ये असतात त्यांना 2-3 वर्ष आयुष्य थोडं जास्त असतं. यांना संघर्ष करावा लागतो, जगण्याचा संघर्ष असतो. कधी नर मादी दोन नरामध्ये संघर्ष होतो. तर मग अशा संघर्षामध्ये कधी जंगलामध्ये असताना आजारपण येतं, कधी वृद्धत्व येतं, नैसर्गिक मृत्यू येतो. ताडोबा जंगलातला मृत्यू हा कुपोषणाने नाही हे मात्र सिद्ध झालं.